पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत भगवान श्री महर्षी मार्कंडेय महामुनी यांची 30 ऑगस्ट रोजी भव्य मिरवणूक सोहळा निघणार आहे। तरी मिरवणुकीच्या मार्गावर खड्डे बुजविणे, फिरता शौचालयाची व्यवस्था करणे आणि महिलांसाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने बस सेवा उपलब्ध मोफत करून देण्यात यावी अशी मागणी पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले आणि सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली। याविषयी अधिक माहिती पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष तुषार झक्का यांनी दिली। याप्रसंगी पद्मशाली युवक संघटनेचे सचिव श्रीकांत दासरी, कार्याध्यक्ष कुमार गौरव कुडक्याल, प्रेसिडेंट मनोहर माचरला, उपाध्यक्ष नागेश बंडी, जिल्हा अंबादास कुडक्याल आणि पद्मशाली युवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। मार्कंडे, मी पद्मशाली युवक संघटना अध्यक्ष तुषार वासुदेव चक्का। या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये आपण निवेदन देण्यासाठी या ठिकाणी पद्मशाली युवक संघटना या ठिकाणी आम्ही आलेले आहोत। या ठिकाणी आपल्या रथस्थ मार्गे आणि आपला मार्कंडेय रथोत्सव अगोदर जीवेश्वर रथोत्सव व तसेच कुरुणशेट्टी त्यांचा पण रथोत्सव असते, त्यासाठी आपण या ठिकाणी मागणी केला की रथोत्सवात आपल्या बसची सेवा मोफत द्यावे। या ठिकाणी आपण निवेदन दिलं आणि तसेच आपल्या रथोत्सव मार्गी चालता फिरता शौचालय या ठिकाणी व्यवस्था व्हावी त्या बाबतीत पण आपण निवेदन दिलं। तसेच या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त कारंजे साहेब यांना या ठिकाणी निवेदन दिलं। आयुक्त तेली उगले मॅडम यांनी नव्हते, तसेच यांच्या हातात दिलं आणि त्यांना आपण निमंत्रित केलं की रथोत्सवामध्ये आपण बी येऊन सामील व्हावे। एवढंच मी दोन शब्द बोलतो। धन्यवाद।